अनिल परब यांच्या निवासस्थानातून अखेर ईडीचे अधिकारी बाहेर पडलेले आहेत। तब्बल 13 तास अनिल परब यांची ईडीच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केलेली आहे। 13 तासांनंतर ईडीचे अधिकारी अनिल परब यांच्या निवासस्थानातून अखेर बाहेर पडलेले आहेत। अनिल परब यांची चौकशी ही सकाळपासून सुरू होती। त्यांच्याशी संबंधित 7 ठिकाणांवर ईडीने छापेमारी केली आणि 13 तासांनंतर त्यांची चौकशी करून अखेर ईडीचे अधिकारी हे त्यांच्या निवासस्थानातून बाहेर पडलेले आहेत। तब्बल 13 तास अनिल परब यांची ईडीच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केलेली आणि त्यानंतर ईडीचे अधिकारी हे अनिल परब यांच्या निवासस्थानातून बाहेर पडलेले आहेत। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी भूषण शिंदे। भूषण, तब्बल 13 तासांनी ईडीचे अधिकारी अनिल परबांच्या निवासस्थानावरून बाहेर पडलेले आहेत। काय नेमकी चौकशी झाली आहे, काय अधिक अपडेट्स मिळतात या संदर्भात? मात्र आता अनिल परब कदाचित प्रतिज्ञा अशी शक्यता आहे, आपण सध्या आतमध्ये जात आहोत, अनिल परब बोलण्याची शक्यता आहे। नक्की ते काय भूमिका मांडतात ते पाहणं गरम माध्यमांशी संवाद साधतात का हे पाहावं लागणार आहे। परबांच्या निवासस्थानातून ईडीचे अधिकारी निघालेले आहेत। 13 तास त्यांची चौकशी झाली, त्यानंतर ईडीचे अधिकारी त्यांच्या निवासस्थानाबाहेर निघालेले आहेत। आमचे प्रतिनिधी सूरज सावंत सुद्धा आपल्या बरोबर फोनलाईनवरून जोडला गेलेले आहेत। सूरज, 13 तास अनिल परबांची चौकशी झालेली आहे, काय अधिक अपडेट्स आहेत? नक्कीच, 13 तासापासून जर आपण पाहतोय, सकाळी 6 वाजल्यापासून ईडीचे अधिकारी अनिल परब यांच्या घरी तोळ ठोकून होते। जर आपण पाहिलं तर या 13 तासात नेमकं ईडीच्या हाती काय लागलं, कुठले कागदोपत्री पुरावे आहेत, त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक्स जे पुरावे आहेत ते देखील त्यांनी ताब्यात घेतले असण्याची शक्यता देखील वर्तवली जाते। आणि याच नंतर आता अनिल देशमुख या संपूर्ण प्रकरणाला कायदेशीर मार्गे कसे तोंड देतात हे पाहणं खरं तर खूप महत्वाचं आहे, कारण 3 वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये चौकशी ही संपूर्ण सुरू होती। आज जे प्रकरण होतं ते त्यांच्या रिसॉर्ट संदर्भातलं होतं। याच रिसॉर्टची तक्रार घेऊन किरीट सोमय्या हे दिल्लीला गेले होते आणि दिल्लीवारी त्यांनी केलेली होती। ज्या रिसॉर्ट संदर्भात दापोलीच्या ही तक्रार होती ते CRZ चा उल्लंघन करून बांधला असल्याचा आरोप हा किरीट सोमय्या यांनी केला होता। याच रिसॉर्टचा जो व्यवहार आहे तो 2017 झाला होता। 1.10 कोटी हे रिसॉर्टची जागा घेण्यात आली होती, मात्र त्याची जी नोंदणी होती ही नोंदणी 2019 करण्यात आली होती। आणि याच रिसॉर्टचं बिल हे जे आहे ते परवांच्या नावाखाली आणि ते परब भरत असल्याचा दावा हा किरीट सोमय्या यांनी केला होता, मात्र रिसॉर्ट हे दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर आहे हे परब हे वारंवार सांगत होते। त्यामुळे माझा असा काही हात नसल्याचा ज्यावेळी परब झटकत असताना किरीट सोमय्या यांनी हा मोठा खुलासा केलेला आहे आणि जवळपास 6 कोटी रुपये हे रिसॉर्ट बांधण्याचा खर्च आलेला आहे। यावर किरीट सोमय्या यांनी पाठपुरावा केल्यानंतर राज्य सरकारकडनं देखील हे रिसॉर्ट काढण्यात यावं अशी देखील पत्रक काढण्यात आलं होतं आणि त्याची मुदत देखील संपलेली आहे। त्यामुळे यावर आता कशा प्रकारे या रिसॉर्टवर कारवाई होते, त्याचबरोबर ज्या गोष्टींची फसवणूक झाल्याचा दावा किरीट सोमय्या करत आहेत त्यावरती ईडी कशा प्रकारे ऍक्शन घेतं हे पाहणं महत्वाचं आहे। तर दुसरीकडे जे RTO मध्ये पोलीस अधिकाऱ्यांच्या पोस्टिंगचं जे प्रकरण आहे ते देखील या संबंधाशी जोडण्यात आलेलं आहे, कारण ज्या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आणि त्यांच्याकडनं घेण्यात आलेले पैसे आहेत त्याचा वापर या रिसॉर्टच्या बांधणीमध्ये किंवा इतर गैरव्यवहारात झाला आहे का याची देखील तपासणी होऊ शकते। त्यामुळे एकानुएक प्रकरण जे आहे ते अनिल परब यांच्यावर काय कारवाई होते आणि अनिल परब यांच्याकडून काय प्रतिक्रिया दिली जाते ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।